नमस्कार, मी रिधिमा, रिधिमा जुलाइट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. समर स्पेशल मध्ये आज आपण इंस्टंट सरबत प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत. यामध्ये आपण चार सरबत प्रीमिक्स बघणार आहोत, तर चला आपण रेसिपी बघून घेऊया. इंस्टंट सरबत प्रीमिक्स बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. पिठी साखर ही मी घरीच मिक्सरवरती दळून घेतलेली आहे. ग्लुकोज पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या स्टोअर मध्ये किंवा मेडिकल स्टोअर मध्ये मिळून जाईल. लिंबू सत्व किंवा सिट्रिक ऍसिड हे पण तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या स्टोअर मध्ये मिळून जाईल. आणि मीठ हे बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत प्रीमिक्स बनवण्यासाठी. आता आपल्याला फ्लेवर वाईज जर प्रीमिक्स बनवायचं असेल, जसं की समजा आपल्याला ऑरेंज सरबत प्रीमिक्स बनवायचं असेल, तर हे चार इन्ग्रेडियंट्स प्लस आपल्याला ऑरेंज इमल्शन किंवा ऑरेंज इसेन्स प्लस ऑरेंज कलर असं ऍड करून आपल्याला प्रीमिक्स बनवायचं आहे. तर आता आपण प्रीमिक्स तयार करायला घेऊया, म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होतील. तिथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, तर सगळ्यात आधी आपण इन्स्टंट लेमन सरबत प्रीमिक्स बघून घेऊया. आपल्याला इथे हे असे कप्स लागणार आहेत आणि स्पून्स लागणार आहेत. तर सगळ्यात आधी मी इथे 1/4 कप पावडर शुगर घेतेय. आपल्याला ही प्लेन करून घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट मेजरमेंट होईल. आपल्याला हे असं प्लेन करून घ्यायचं आहे. 1/4 कप पावडर शुगर ऍड करते, त्याचसोबत 2 टेबलस्पून ग्लुकोज पावडर ही सुद्धा मी अशी प्लेन करून घेत आहे. 1/4 टीस्पून लिंबू सत्व घ्यायचं आणि 1/4 टीस्पून मीठ. आता आपल्याला हे छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. लेमन सरबतचं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपण हे एका बोलमध्ये काढून घेऊया. लेमन सरबत प्रीमिक्सचं बोलमध्ये काढून झालं. आता आपण नेक्स्ट प्रीमिक्स तयार करायला घेऊया. मी तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला प्लेन केलेलं 1/4 कप पावडर शुगर ऍड करते, 2 टेबलस्पून ग्लुकोज पावडर, 1/4 टीस्पून लिंबू सत्व, 1/4 टीस्पून सॉल्ट. आता आपण ऑरेंज सरबत प्रीमिक्स बनवतोय, त्यामुळे मी इथे ऑरेंज इमल्शन घेत आहे. इमल्शन म्हणजेच ह्यामध्ये कलर पण असतो आणि इसेन्स पण असतो. जर तुम्हाला असं इमल्शन नाही मिळालं, तर तुम्ही कलरची एक बॉटल आणि इसेन्सची एक बॉटल असंही घेऊ शकता. पुढच्या सरबतच्या प्रीमिक्स मध्ये मी दाखवतच आहे ते कसं करायचं. आता आपल्याला हे इमल्शन 1/2 टीस्पून ऍड करायचं आहे. आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आपलं ऑरेंज सरबत प्रीमिक्स तयार आहे, हे मी ग्राइंड करून घेतलं आहे. ग्राइंड करताना आपल्याला पल्स वरती ग्राइंड करायचं आहे, एकदम असं फिरवत बसायचं नाहीये. एक दोन पल्स करतच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. आता मी हे एका बोलमध्ये काढून घेत आहे. हे दिसतंय ना अगदी मार्केटच्या रसनासारखं. त्यात आपण नेक्स्ट प्रीमिक्स तयार करायला घेऊया. आता आपण रोज सरबत प्रीमिक्स बनवायला घेऊया. आता मी तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. 1/4 कप पिठी साखर, 2 टेबलस्पून ग्लुकोज पावडर, 1/4 टीस्पून लिंबू सत्व किंवा सिट्रिक ऍसिड, 1/4 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून गुलाबी सेन्स, 1/2 टीस्पून कलर. जर इमल्शन नसेल तर हे असं करायचं आहे, इसेन्स पण ऍड करायचा आहे आणि कलर पण ऍड करायचा आहे. आणि थोड्याशा गुलाब पाकळ्या, या ड्राय गुलाब पाकळ्या आहेत. आता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे, पण हे ग्राइंड करताना पल्सवरच करायचं आहे. रोज सरबत प्रीमिक्सचं मी ग्राइंड करून घेतलंय. आता आपण हे बोलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर अजून डार्क कलर हवा असेल, तर तुम्ही थोडासा कलर अजून ऍड करू शकता. आता आपण नेक्स्ट प्रीमिक्स तयार करायला घेऊया. आता आपण पायनॅपल सरबत प्रीमिक्स तयार करायला घेऊया. 1/4 कप पावडर शुगर, 2 टेबलस्पून ग्लुकोज पावडर, 1/4 टीस्पून लिंबू सत्व, 1/4 टीस्पून सॉल्ट. पायनॅपल आहे म्हणून मी येल्लो कलर ऍड करते, 1/2 टीस्पून पायनॅपल इसेन्स. आता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. इन्स्टंट पायनॅपल सरबत प्रीमिक्स तयार आहे. आता आपण हे पण बोलमध्ये काढून घेऊया. बोलमध्ये काढून झालेलं आहे, तर इथे आपले चारही इन्स्टंट सरबत प्रीमिक्स तयार आहेत. दिसतात ना अगदी मार्केट सारखेच. हे प्रीमिक्स तुम्ही आरामशीर 2 महिने टिकवू शकता. तुम्हाला हे जिपलॉक बॅग मध्ये किंवा एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करायचं आहे. आता ह्या प्रीमिक्सेस पासून सरबत कसा बनवायचा ते बघून घेऊया. सरबत बनवण्यासाठी मी इथे ग्लासेस घेतलेले आहेत. आपल्याला हे 2 चमचे ऍड करायचे. तुम्हाला जर जास्त प्रीमिक्स ऍड करायचं असेल, तर 1/2 चमचा वाढवू शकता.
तुम्हाला जर बर्फ आवडत असेल तर तुम्ही बर्फ ऍड करू शकता. मी इथे थंड पाणीच ऍड करते, त्यामुळे मी बर्फ ऍड करत नाहीये. हे स्टर करायचं, छान मिक्स करून घ्यायचं. कलर बघितले तुम्ही, अगदी सुंदर कलर आलेले आहेत. अगदी जसे मार्केटचे प्रीमिक्सेस असतात अगदी तसाच कलर आलेला आहे. तर हे प्रीमिक्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिधिमा डिलाइट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आणि शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.